अभिनेत्री सई ताम्हणकर हिने शिर्डीला साईंच्या चरणी नतमस्तक होत साई समाधीचे मनोभावे मध्यान आरती करत दर्शन घेतले. साईबाबांच्या चरणी आल्यावर कायमच शांत वाटत असतं. माझ्या चेहऱ्यावरील भाव सुद्धा हेच सांगतात. आणि साईंच्या मंदिरात कायम भाविकांची गर्दी असते. मी कायम साई दरबारी दर्शनाला येत असते. नवीन प्रोजेक्ट येणार आहेत. शोमध्ये आमच्यावर पंच जर पडले नाही तर आम्हाला चुकल्यासारखं वाटत असतं. साईंकडे आपण जी प्रार्थना करतो ती सांगायची नसते. ते फक्त साईमध्ये आणि सईमध्ये असं देखील सई ताम्हणकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले. पिक्चर चालेल की नाही, कमाई होईल की नाही हे जसं सांगता येत नाही तसंच राजकारणात देखील आहे. वेट अँड वॉचचा खेळ आहे. राजकारणात नवनवीन विचारसरणीची गरज असल्याचं अभिनेत्री सई ताम्हणकर म्हणाली. असं म्हणतात की आपण जे काही प्रार्थना करतो ती सांगायची नसते. ते फक्त साईंमध्ये आणि सईमध्ये आहे त्याच्यामुळे मी नाही सांगू शकत. थोडा पॉलिटिकल प्रश्न आहे की निवडणुकीचं सध्या फ्युअर चालू आहे. काय वाटतं तुम्हाला की केंद्रात कोण उमेदवार असाल? त्यात करून तुम्ही पुण्यातले आहात. नाही, मी सांगलीची आहे. चुकीची इन्फॉर्मेशन आहे. पण पुण्यात तुमचं वास्तव्य असतं बरं. हे बघा, ते असंच आहे ना, पिक्चर केला, पिक्चर किती कलेक्शन करेल कोणीच सांगू शकत नाही. पिक्चर चालेल का नाही कोणीच सांगू शकत नाही. तसं पॉलिटिक्स आहे. तर मला असं वाटतं की वेट अँड वॉचचा गेम आहे तर ते आपण एन्जॉय करू. मात्र काय आहे, काय तरुणाई राजकारणात आली पाहिजे किंवा जे पारंपरिक सगळे राजकीय नेते आहेत त्यांनीच गादी राखली पाहिजे की केंद्रात कोण गादी राखेल तुम्हाला काय? मला वाटून काही होणार नाही आहे असं मला वाटतं. पण हो, नवीन नवीन विचारसरणीची गरज आहे. आणि मला असं वाटतं की नवनवीन विचारसरण्या येत आहेत, येऊ पाहत आहेत. आपण ज्याप्रमाणे डिजिटल आणि या क्षेत्रामध्ये घोडदौड करतो आहे ती कुठल्याच देशात मी पाहिलेली नाही आहे. त्याच्यामुळे मला तरी हा सिनारिओ आवडतो आहे. आता बघू काय होतं. प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी, शिर्डी, अहमदनगर.